येवल्याच्या पूर्व भागात असलेल्या राजापूर ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रामध्ये सध्या हरिण आणि काळवेटांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. हिरवळीने नटलेल्या राजापूर ममदापूर राखीव वन संवर्धन वनविभागाच्या जंगलात वटपाडी पाझर तलावाकडील भागात हरिण आणि काळवेट्यांसह वन्य प्राणी राजापूर ममदापूर परिसरात सध्या हरिण आणि काळवेट्यांचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून या परिसरात मागील काही वर्षाच्या तुलनेत अंदाजे 6 ते 7 हरिण काळवेट या जंगलात भटकंती करत आहेत. रिमझिम सुरू असलेला पाऊस त्यामुळे जंगलात सध्या हिरवळ झाली. मागील काही वर्षापूर्वी हरिण आणि काळवीट यांचं काही प्रमाणात स्थलांतर होत होतं, मात्र वनविभागाने जंगलात अनेक ठिकाणी कृत्रिम पानवटे गवताची लागवड केली असून या जंगलात हिमाठा दररथ मार्वेल अंजन अजून काही गवती रोपांचीही लागवड केली. हरिण आणि काळवीटांच्या संख्येत आता समाधानकारक वाढ झाली असून राजापूर ममदापूर राखीव वन संवर्धन झाल्यानंतर हरणांच्या मृत्यूच्या प्रमाणातही घट झाली. राजापूर वनविभागाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभलं असून या परिसरात राजापूर ममदापूर सुमठाण जोश खरवंडी देवदरी रेंडाळा कोळगाव या गावांचा समावेश आहे. या गावातील मिळून 7,500 हेक्टर वनक्षेत्र असून यापैकी 5,500 हेक्टरवर राजापूर ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्र हा प्रकल्प तयार केलाय. यामध्ये राजापूर ममदापूर खरवंडी देवदरी सुमठाण जोश या 5 गावांचा वनक्षेत्राचा लाभ असून प्रत्येक गावात पशु पक्ष्यांच्या संरक्षणासाठी 2014 पथक निर्माण केली. त्यामुळे हरणांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या जंगलामध्ये हरिण काळवीट नीलगाय तरस लांडगा रानडुक्कर ससे कोल्हे सायाळ मोर घार टिटवी चिमणी कावळे व वन्य प्राणी सह इतर पक्षी निरीक्षणात आले. नाशिक पूर्व प्रादेशिक उपवन संरक्षण उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन परिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे ममदापूर वनरक्षक गोपाल हरगावकर राजापूर वनरक्षक गोपाल राठोड वनरक्षक पंकज नागपुरे वनसेवक अप्पा वाघ रामनाथ भोरकडे मच्छिंद्र ठाकरे दत्तू गोसावी मनोहर दाणे सोमनाथ ठाकरे हे वनमजूर या जंगलात विशेष लक्ष देत आहेत. राखीव वन संवर्धन झाल्यानंतर हरणांच्या संख्येत वाढ झाली. वनविभागाने हरिण काळवीटांसाठी वनविभागाच्या जंगलात ठिकठिकाणी कृत्रिम पानवटे तसंच गवताची लागवड केल्याने हरिण काळवीटांसाठी खाण्यासाठी गवत हे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. यामुळे सध्या जिकडे तिकडे हिरव्यागार रानात काळवीटं आणि हरणांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. वनविभागाने या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे जंगलातील सर्व हालचाली CCTV कॅमेऱ्यात कैद करतात. येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रामध्ये हरिण काळवीटांचा वावर सध्या मोठ्या प्रमाणावर दिसत असून हरणांची रेलचेल सध्या बघायला मिळत आहे. रिमझिम झालेल्या पावसावर खडकाळ माळ रानावर गवत हिरवे झाले असल्याने व वनविभागाने गवती रोपवाटिका तयार केली असल्याने निसर्ग सानिध्यात हरिण काळवीटांचा मोठ्या प्रमाणावर संचार असून या भागात वनविभागाचे जाळे मोठे असून 7,500 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 5,500 हेक्टरवर राखीव वन संवर्धन हा प्रकल्प तयार झाला असून वन विभागाने या त्याच्यामध्ये पानवटे गवती रोपवाटिका व तसेच CCTV कॅमेरे केले आहे. हरिण काळवीटांचा मुक्त संचार सध्या पाहायला मिळतो आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला.